हॅलो एवरीवन, आज आपण बनवणार आहोत अंडा पुलाव। तर बघा किती छान झाला आहे, काहीतरी वेगळी डिश आहे। मी बऱ्याच वेगवेगळ्या डिश तुम्हाला दाखवते। तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर बघा किती छान असा पुलाव तयार झाला आहे, खूप कमी साहित्यामध्ये खूप छान अशी डिश आहे, तर संडे स्पेशल पुलाव। तर बघा, सर्वात आधी मी कुकर ठेवले गरम करायला, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे, तर तेल थोडंसं जास्तच टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एक चमच मोहरी टाकायची आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत बनवते, खूप कमी साहित्यामध्ये खूप छान असा पुलाव आहे। एक चमच जिरे टाकून घेतलेत बघा, दोन मोठे कांदे घेतलेत चिरून, उभा चिरलेला आहे कांदा, बारीक असा उभा बारीक करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर मिरच्या घेणार आहोत, हिरव्या मिरच्या, आपल्याला तिखट जसं आवडतं तसं कापून घेतल्यात मी उभ्या। मसाले एकदम छानपैकी तेलामध्ये फ्राय झाले पाहिजे, तेव्हा पुलाव मस्त होतो बघा। आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतली एक चम्मच। आता कोथिंबीर टाकून घेऊया। बऱ्याच वेळेस कोथिंबीरच्या काड्या असतात, कवळ्या कवळ्या, आपण घेत नाहीत त्या, तर त्या तेलामध्ये तळताना टाकायच्या, आणि जे पानं असतात ते वरतून टाकायचे। खूप छान अशी भाजी, खिचडी, काही पण, पुलाव, सगळं काही छान होतं। आणि एक टोमॅटो पण घेतलं आहे बघा मी, तर टमाटर, त्याच्यानंतर सगळे मसाले मस्तपैकी ब्राऊन होऊन टमाटर एकदम मस्त गाळ झाले बघा, मसाले एकदम व्यवस्थित झालेत। एक चम्मच हळद टाकून घेतली आहे मी। आणि मटर घेणार आहोत टाकून, अर्धी वाटी मटर घेतलेत टाकून। आणि आता आपण अंडे टाकून घेणार आहोत। अंडे आपल्याला जरा जास्त तुम्हाला चांगले आवडत असतील तर 3-4 अंडे घ्या एक पावच्या खिचडीसाठी, किंवा तुमच्या अंदाजानुसार। मी एक ग्लास घेतला आहे, पावच्या जवळ घेतली आहे, त्याला 3 टाकलेत अंडे। आता चवीपुरते मीठ टाकले। आता अंडे एकदम छानपैकी, त्याच्यामध्ये आपण जशी चटणी बनवतो भुर्जी तसं करून घ्यायचं आहे, तसेच जर आपण ठेवले तर जेव्हा आपण खातो पुलाव तेव्हा थोडंसं स्मेल वेगळीच येते। त्यासाठी तेलामध्ये एकदम मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। खूप भारी अशी भन्नाट अशी डिश आहे बघा, एकदम मस्त होते। तर बघा एकदम छानपैकी झाले, त्या अंडा भुर्जी झाल्यासारखं। आता त्याच्यामध्ये तांदूळ घेतलेत मी धुवून, तांदूळ कोणतेही घ्या, मी कोलम घेतलेत, तर मस्तपैकी हलवून घ्यायचे। आणि कुकरमध्ये पाणी टाकून 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात। तर 1 ग्लास तांदूळ घेतले तर 2 ग्लास पाणी टाकायचे, म्हणजे परफेक्ट अंदाज होतो, किंवा मग तुमच्या अंदाजानुसार घ्या। तर बघा पाणी टाकून घेतले मी। आता वरतून कोथिंबीर टाकूया। एकदम सिंपलचं पुलाव आपला रेडी होणार बघा। मी कोणतेही खडे मसाले पण नाही घेतलेत, टेस्ट एकदम छान आहे, तर नक्कीच करून बघा। आता झाकण लावून घेऊया आणि 2 शिट्ट्या करून घ्या। फुल गॅस करून 1 शिट्टी करायची आणि मग नंतर मीडियम गॅस करून 1 शिट्टी करून घ्यायची। तर कुकरच्या मी 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत बघा। तर गरमागरम पुलाव आपला अंडा पुलाव रेडी आहे खाण्यासाठी। तर मस्त कांदा, लिंबू आणि थोडंसं हवं असेल तर तुम्हाला बाजूला लोणचं घ्या आणि नक्कीच खा आणि करून बघा। रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे पुलाव। बघा किती छान असा झाला आहे, पाणी एकदम छान असा मोकळा मोकळा, सुट्टा सुट्टा, नरम, मऊ, लुसलुशीत असा पुलाव रेडी आहे आपला। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।